माथेरान टीम खूप चांगले टेलिकास्ट कालपासून या स्पर्धेमध्ये दाखवलं जातं आहे. खेळाडूच्या व्यतिरिक्त मात्र जे प्रेक्षक कसे बसलेले आहेत स्टँडमध्ये, कसा आनंद घेत आहेत, त्यांचं सुद्धा लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतो एक स्क्रीनवरती. पहा प्रेक्षकांच्या छबी, एक पाय रोवून काही प्रेक्षक बसलेले आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मी सहर्ष स्वागत करतोय. पहा स्टँडवरती अगदी कॅमेऱ्यानं पहिलाच बॉल, वा ऍब्सोल्युटली ब्रिलियंट कॅच, सौरभ मालीनं टिपलाय. अब पहिला झेल फलंदाज विशाल भोईरबाद. पहा आपल्या स्क्रीनवरती सौरभ मालीचा हा झेल, खूप चांगला झेल, 100 कॅच, रिअली ऍब्सोल्युटली ब्रिलियंट कॅच. पहिल्याच बॉलवरती आता विकेट प्राप्त केलेली आहे गणेश शिंदेनं. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केली, विकेट गमवलेली आहे मच्छिंद्र स्मृती दाराबे या टीमनं. यस अंपायर, चला अंपायरचा रेनकोट द्या, विनचिटर घेऊन जा शशीसाठी. शून्यावरती पहिली विकेट, आता पहा एंट्री इन ॲट नंबर 3 मध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आता प्रमोटिंग झालाय सचिन नाईक. पहा कॅप्टन कोल अगदी वेगळ्या छबीमध्ये आहे. सचिन नाईक आपल्याला पाहायला मिळते आपल्या स्क्रीनवरती, अगदी फ्रेंच कॅट, नवीन लुक्स आपल्या स्क्रीनवरती सचिन नाईकचं. शून्याची आता कोंडी फोडावी लागेल. दुसरा बॉल गणेश शिंदेचा, ओहो अकूट टप्प्याचा बॉल धीम्या गतीनं टाकलाय. बॅटचा स्विंग, बॅटचा जो फेस होता तो अगोदरच क्लोज झाला आणि बॉल उशीर आला आहे, त्यामुळेच बीट करून गेल्या सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आतासुद्धा डॉट बॉल आला आहे, मेडन इथे बॉल टाकलेला आहे, म्हणजे अजूनही संघाचा श्रेय गणेशा झाला नाही आहे. चांगली बॉलिंग, चांगली सुरुवात गणेश शिंदेजी. ओहो आणखीन एक बाउन्सर, खूप चांगला बॉल, बॅकअप लेन, अखूट टप्प्याचा बॉल पडल्यानंतर उसली घेत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल, चांगली बॉलिंग गणेश शिंदेजी. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या 0 आणि गडी बाद झाला 1. विशाल भोईर गोल्डन डकचा शिकार. चला जॅकेट घेऊन जा लवकरात लवकर, मी मगाशी उल्लेख केला, जा लवकर आणि हर्षलला छत्री घेऊन जा. आणखीन एक डॉट बॉल, चांगली बॉलिंग गणेश शिंदेनं अगदी रोखून ठेवलेला आहे सचिन नाईकला. 4 बॉलचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या 0, गडी बाद झाला 1, म्हणजे अजूनही संघाचा श्री गणेशा झाला नाही आहे. संघाच्या धावसंख्येची सुरुवात अजूनही झाली नाही आहे. खूप चांगली बॉलिंग, चांगलं इकॉनॉमिकल षटक, आत्तापर्यंत चांगला प्रवास राहिला गणेश शिंदेचा. नेरूळ टीमनं टॉस जिंकला होता, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये प्रभावित गोलंदाजी इथे गणेश शिंदेनं दाखवली या मॅचमध्ये. आता 5वा बॉल घेऊन गणेश शिंदे ओव्हर द विकेटने बॉलिंग करतोय. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इनला सचिन नाईक. आणखीन एक 5 बॉल निर्धाव टाकलेले आहेत. कालच्या सारखी पुनरावृत्ती करेल का, कारण गंगा इंगोलेनं कालच्या दिवसामध्ये विकेट मेडनवर टाकली होती आणि त्याची बरोबरी आता करण्यासाठी शेवटचा बॉल टाकण्यासाठी गणेश शिंदे तयार. वा काय बॉलिंग सुरू आहे मैदानामध्ये. सचिन नाईक आतापर्यंत डॉट बॉल खेळले सचिननं 4. फुलर लेनचा बॉल आणि इथे पाठवला बॉलला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून, बॉल सीमारेषा पलीकडे, शेवटच्या बॉलवरती आलाय सचिन नाईकच्या बॅटमधून एक मोठा षटकार. षटकाराच्या मदतीनं ओव्हरची झाली समाप्ती आणि या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे आराधेलेबन मच्छिंद्र स्मृती धारावी टीम
एक गडी बात सहारन तुम्ही पाहताय स्वर्गीय मंगलस्फूर्ती चषक 2023 पावसाळी रबर बॉल स्पर्धा आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आमचे रवी मेहर लारा कुशल क्रिकेट क्लबच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये दर्पण आलाय. मगाशी दडपण टाकलं होतं दर्पण ना समोरच्या टीम समोर. यावेळेस पा थ्रू द कवर एक्स्ट्रा कवर आणि स्वीपर कवरच्या मधून बॉल चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंच सांगतायत इट्स अ आउट ऑफ द पार्क षटकार. धीरजच्या बॅट मधून षटकार येतोय थ्रू द कवर खूप चांगला फटका आणि या षटकाराच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 12. पा पावसाला सुरुवात झालेली आहे. चला नवीन बॉल द्या. पहिल्या ओव्हरचे गणेश शिंदेनं सलग 5 बॉल निर्धाव टाकले होते एक विकेट प्राप्त केला होता. शेवटचा बॉल चुकला टप्पा चुकला फुलटॉस दिला आणि सचिनच्या बॅटमधून एक मोठा षटकार आला. आता पहिल्याच बॉलवरती दडपण दडपणला दडपणात टाकलाय. ओ हो यावेळेस पा टिपिकल वीरेंद्र सेहवाग नो बॉलचा इशारा आणि बॉल सीमारेषा पलीकडे बॅक टू बॅक दुसरा षटकार धीरज भोईरच्या बॅटमधून. नो बॉल घोषित केलेला आहे पंचांना. बीमर वेस्ट आहे कमरेच्या बॉल कमरेच्या वरती बॉलची पिचिंग झाल्यामुळे बीमर घोषित केलेला आहे म्हणजे फ्रीडची संधी. पुढचा बॉल धीरजला म्हणजे या बॉलवरती रन येतील 7 आणि या 7 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 19 रन स्कोर कार्डवरती. षटक क्रमांक 2 दर्पण बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 रन गणेश शिंदेच्या आल्या एक विकेट त्यानं कमावली त्या ओव्हरमध्ये. विशाल भोईरला शून्यावरती बाद केलं त्यानंतर दुसऱ्या गड्यासाठी खूप चांगली पार्टनरशिप बिल्ड केली जाते 19 रनची. यावेळी स्पा ऑन द राईज केलेला फटका ऑन साईडला डीपमध्ये लॉंग ऑनला खूप चांगली फिल्डिंग एकच रन आली धीरजच्या बॅटमधून आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे 20. वीस रन स्कोर कार्ड भरती. पावसाला सुरुवात पुन्हा एकदा झालेली आहे. यावेळेस पा फटका फसलाय बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक नाही आहे स्वीपर कबरचा क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय चेंडूपर्यंत तोपर्यंत 2 धाबा इथे कंप्लीट झालेले आहे सचिनच्या बॅटमधून आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे 22. 3 बॉलचा खेळ संपलाय दर्पण 4th बॉल घेऊन सचिन नाईक साठी डीप एक्स्ट्रा कवर लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. ओहो यावेळेस पा खोदून काढला बॉल खोलपट टप्प्याचा अलॉंग द कार्पेट स्वीपर कवरचा क्षेत्ररक्षक. पा भरपूर वेगाने बॉलवरती आलेत तोपर्यंत 1 रन आली सिंगल मिळेल सचिनला आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवरती 23. टीव्ही धावा स्कोर कार्डवरती. यावेळेस पा डाऊन दी ग्राउंड खूप चांगला फटका फ्लॅट बॅटेड स्ट्रोक धीरज भोईरच्या बॅटमधून लॉंग ऑफ क्लिअर करणारा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने पहा टीमची धावसंख्या अखेर स्कोरबोर्डवरती 29 रन आपल्या स्क्रीनवरती. पहा बॅकलिप लवकर खाली आणली फ्लॅट बॅटेड अगदी पॅरेलल स्ट्रोक लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून सरळ बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय षटकारासाठी आणि या 6 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या अखेर स्कोरबोर्डवरती 29-1. सध्या परिस्थिती आहे आयांशी लेबन मच्छिंद्र स्मृती धाराभे या टीमची. पुन्हा एकदा दर्पण बॉलिंग ट्रॅकवरती धीरजसाठी. यावेळेस पा पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह चांगल्या पद्धतीने केलाय परंतु लॉंग ऑनला चांगली फिल्डिंग एकच रन मिळेल धीरजला. अशा पद्धतीनं ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 च्या सरासरीनं धावा बनवल्या
मच्छिंद्र स्मृति दाराबे टीम ना एक गड़ी बाद 30-30। या ओवर मध्ये दर्पण ने 24 रन खर्च के लिए खूब महागड़ी गोलंदाजी खर्ची गोलंदाजी, कारण एक ही विकेट त्या ओवर मध्ये त्याला प्राप्त करता आला नहीं है। पहिल्या ओवर मध्ये गणेश शिंदे ने 6 रन खर्च के लिए, दुसऱ्या ओवर मध्ये दर्पण ने 24 रन खर्च के लिए। थोड़स महागड़ षटक या मैच राहिलं दर्पण कडून। आता ओवर नंबर 3 मध्ये बॉलिंग करण्यासाठी राहुल मात्रे। आज राहुल मात्रेचा दिवस आहे, मागच्या मैच मध्ये अक्षरशः तुटून पडला होता प्रत्येक गोलंदाजावरती। 9 बॉल मध्ये 34 धावांची एक विस्फोटक इनिंग गोठवली 11 या टीमच्या विरुद्धामध्ये केली, परंतु आता बॉलिंग डिपार्टमेंट त्याला सांभाळायचं आहे। स्ट्राइकिंग इनला धीरज भोईर इन ऐक्शन। पहिलाच बॉल हेलिकॉप्टर पद्धतीने लगवला कैप मध्ये, अखेर बॉल चालला आहे 2 शतरक्षकांना बीट करून मिड विकेट बाउंड्री लाइनच्या पलीकडे। हा येतोय धीरजच्या बॅटमधून चौकार, आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 34। पहिल्या ओव्हर मध्ये सुरुवात निरुल टीमची चांगली झाली, फक्त 6 रन आल्या विशाल भोईरला बाद केलं, परंतु ज्यावेळेस दर्पण गोलंदाजी मार्कवरती आला दडपण टाकलं सचिन नाईकनं आणि धीरज भोईरनं दर्पणवरती, 24 रन कुठल्या त्या ओव्हरमध्ये वसूल केल्या। पुन्हा एकदा राहुल मात्रे ऑन मार्क। ओहो यावेळेस पा भिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय, इथे रन मिळणार नाही आहे म्हणजे डॉट बॉल। डॉट बॉल आलाय, आता थोडस कमबॅक झालं राहुल मात्रेचं, कारण पहिल्या बॉलवरती बाउंड्री झाली होती राहुल मात्रेच्या बॉलिंगवरती। यावेळेस फटका तुम्ही पाहू शकाल, व्हॉट ए शॉट, क्लेवर बॅटिंग, क्लेवर शॉट धीरज भोईरच्या बॅटमधून बॉल सीमा पार, षटकार। चला चेंडू द्या, अगदी लॉंगॉनच्या डोक्यावरून बॉलला ठोकलाय सहारनसाठी षटकार। बॅटचा स्विंग तुम्ही पहा धीरज भोईरचा, अगदी जसे आपण शेतामध्ये गोपन फिरवतो पक्ष्यांना हकलण्यासाठी, तसे गोपणीसारखी बॅट मात्र फिरते धीरज भोईरची। आणि या षटकाराच्या आता मदतीनं टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 40 माफ करा, हे ऑपरेट कर मी तक्रार बघतोय, 40 रन स्कोर कार्डवरती। 40-1 अशी धावसंख्या आहे मच्छिंद्र स्मृती दाराबे टीम। आणखीन एक ऑन दी टोस, वा 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 काय फटका, कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून ठोकला धीरज भोईरनं बॅक टू बॅक दुसरा षटकार। पहा आपल्या स्क्रीन वरती, पहा मगाशी मी उल्लेख केला अगदी बॅट त्याची गोपनी सारखी फिरते, बॅटला चेंडू स्पर्श झाल्यानंतर मात्र अगदी तो सांगतो की मी इथे थांबणार नाही आहे, सीमारेषेच्या बाहेर जाऊन लँड होईन। टीमची धावसंख्या 46 आणि 46 मधल्या 36 धावा वरती तो खेळतोय या मॅच मध्ये, अगदी गुलाम बनवला चेंडूला धीरज भोईरनं। ओहो आता चांगला बॉल, चांगली लाईन लेंथ, लेंथचा बॉल पकडलाय, पडल्यानंतर बीट करून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल। आता कमबॅक होतो राहुल मात्रेच, खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत धीरज भोईरच्या बॅटमधून, तब्बल 4-5 उतुंग षटकार आलेले आहेत आणि एक चौकारांचा समावेश। 10 बॉल मध्ये 36 धावा आतापर्यंत बनवलेले आहेत। आणखीन एक, वा 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 काय फटका, ब्रिलियंट शॉट धीरज भोईरच्या बॅटमधून बॅकवर्ड पॉइंटच्या वरून बॉल थ्रू द कव्हर, बॉल सीमा पार षटकार। धीरज भोईर बद्दल मी नक्कीच एक सांगेन, कारण इटालियन लोकांना मित्रांनो पिझ्झा खायला शिकवावं लागत नाही आहे, आणि इथे धीरज भोईरला षटकार कसा मारायचा ही सांगायची गरज नाही आहे। पा एका पाठोपाठ एक ब्लास्ट करतोय, काय बॅटिंग, दॅट इज अ क्लेबर, दिस इज अ क्लेबर बॅटिंग बाय धीरज भोईर।
षटकारान आता धावसंख्या पहा, इथे ओव्हरची झाली समाप्ती, 3 षटकांचा खेळ संपला, 52 रन स्कोर कार्ड वरती। काय फटकेबाजी, धीरज भोईरच्या बॅट मधून हा 6वा षटकार आलाय। आता नवीन गोलंदाज कुशल म्हात्रे लास्ट ओव्हर मध्ये डेथ ओव्हर मध्ये आला कुशल। सिद्धेश कडूला मात्र आता रिप्लेस केलाय, कारण शेवटची ओव्हर सिद्धेश कडू टाकतो, परंतु थांबवलाय सिद्धेशला। कुशल म्हात्रेच्या हातामध्ये बॉल सोपवलाय, पहिलाच बॉल लोअर फुल टोज ऑन राईट ते केलाय, लॉंग ऑनला डीप मध्ये थोडीशी फंबलिंग होते, परंतु पावसामुळे बॉल थांबलाय, कारण पावसाचं पाणी तिथं साठलेलं आहे, त्याच्यामुळे बॉल स्टॉप झाला। आणि इथे सिंगल आली सचिन नाईकच्या बॅटमधून, आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 53। आणखीन एक चांगला फटका, परंतु इलिबेशन जास्त झालाय, उंची ही जास्त, लांबी कमी, आणि तिथे झेल सोडल्यानंतर 2 धावा इथे मिळतील धीरजला। कॅचेस विन द मॅचेस, झेल सोडल्यानंतर 2 धावा, आणि या 2 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या पहा आपल्या स्क्रीनवरती, अंदाज चुकला, पहा तिथे बॅकअपला चांगलं होतं, परंतु तिथून सुद्धा प्रयत्नाला यश आलं नाही। यावेळेस पहा ऑन ड्राईव्ह गॅपमध्ये आहे, तिथे अडवलाय बॉल, खूप चांगली फिल्डिंग, तोपर्यंत आणखीन 2 रन धीरजच्या बॅटमधून कंप्लीट झाल्या, आणि या 2 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 57-57। धीरज खेळतोय 46 धावसंख्येवर, आणि सचिन नाईकच्या बॅटमधून 10 रन आलेत। ओहो, इनसाइड आउट अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपरनं लाईन मिस केली, दुसऱ्यांचा प्रयत्न चालवलाय, आणि 2 धावा इथे कंप्लीट झालेले आहेत, परंतु पंचचा इशारा येतो, बाईच्या स्वरूपामध्ये रन येतील, आणि या 2 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या 59। अजूनही या ओव्हरचे 2 बॉल शिल्लक आहेत, 46 रन, या स्पर्धेतली तिसरी 50 धीरज भोईरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल का, कारण पहिला 50 लगवली गौरव बडदेच्या बॅटमधून, दुसरी 50 आली सिद्धेश कडूची, ती नेरुल टीमकडून खेळत असताना, परंतु या मॅचमध्ये धीरज भोईरची 50 आपल्याला बघायला मिळेल का, कारण 2 चेंडू बाकी आहेत। आणि या स्पर्धेतली तिसरी 50 धीरज भोईरच्या बॅटमधून आलेली आहे, वेल प्लेड धीरज, फ्लॅट बॅट एक षटकार आलाय, आणि या षटकाराच्या मदतीने पहा 15 बॉलमध्ये त्यानं 52 रन बनवलेले आहेत, 1 चौकार, 7 षटकार, 2 डॉट बॉल खेळलेत, आणि 346-47 या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतोय मैदानामध्ये, अक्षरशः सुटलाय, सुसाट सुटलाय। गौरव बडदेनं 17 बॉलमध्ये 52 केल्या, परंतु धीरज भोईरनं 15 बॉलमध्ये 52, आणि सिद्धेश कडूनं 21 बॉलमध्ये 52 रन केल्या होत्या, म्हणजे जास्त सरशी आहे धीरज भोईरनं, स्ट्राईक रेट जास्त आहे। यावेळेस पहा बॅटची कडा घेतली, विकेट किपरच्या पाठीमागे बॉल चाललाय, डीप थर्डमॅनला बॉल अडवला जाईल, दुसऱ्यांचा प्रयत्न, परंतु इथे दुसरी धाव घेताना आता धीरज भोईरला शेवटच्या बॉलवरती बाद व्हावं लागतंय, म्हणजे अशा पद्धतीनं पहिला डाव संपला, आणि 2 गडी बाद अयांश इलेवन मच्छिंद्र स्मृती धारावे या टीमनं धाबा बनवल्या, 66-67 रन्स लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे नेरुल इलेवन या टीमच्या समोर। तोपर्यंत ऐकूया DJ कडून एक चांगलं संगीत।
67 to win 67 रन लक्ष्य है यह मैच मधे तुम्हें पता अयान शिलेबन मचिंद्र स्मृति दाराबे विरुद्ध निरुल इलेबन या दोन टीम च दरमियान हे मैच टॉस तिथे जिंकला होता नेरुल या टीम न फिल्डिंग करना चाहता निर्णय घेतला बैटिंग के लिए दाराबे टीम न बैटिंग करता धाबा बनवल्या चार ओवर च्या समाप्तीनंतर दोन गड़ी बाद 67 आणि 67 रन च लक्ष्य या मैच मध्ये ठेवण्यात आलेले आहे नेरुल टीम समोर 16.75 च्या सरासरीने धावांचा पाटलाग करायचा आहे या मैच मध्ये परंतु मागच्या जर दोन मैच अपन पाहिल्या मैच समरी पाहिली नेरुल टीम ची तर अगदी असे टार्गेट त्याने चेस केलेले आहे दोन मैचेस मध्ये राहुल मात्रे सिद्धेश कडू जर खेलपट्टी वरती ठाम टोकून राहिला तर या 67 धावा अक्षरशः त्यांना कमी वाटतील कारण क्रिकेट आहे मित्रांनो क्रिकेट मध्ये भविष्य करणं मूर्खपणाचं असतं क्रिकेट हा खेळ अनिश्चितीचा भरलेला खेळ आहे जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाहीये शेवटची धाव क्रिकेट मध्ये तुम्हाला मिळत नाहीये तोपर्यंत क्रिकेटचं भविष्य अजूनपर्यंत कोणी करू शकत नाहीये क्रिकेट आपण क्रिकेट ह्या खेळाला भरपूर उपाध्या दिलेले आहेत सरड्याप्रमाणे रंग बदलणारा क्रिकेट तो मामा सर्वांना वेड लावणारा क्रिकेट आणि खरोखरच क्रिकेट कधी क्रिकेट मध्ये पारड कोणाचं जड होईल सांगणं कठीण आहे आकड्यांचा खेळ म्हणजेच क्रिकेट आणि या 67 रनच्या लक्ष्याचा पाटला करण्यासाठी बा सलामीची जोडी सिद्धेश कडू आहेत आणि त्याच्या जोडीला साथीदार माझा राहुल मात्रे आलाय त्यानं मागच्या मॅच मध्ये प्रेक्षकांची मन जिंकली आणि 5000 रुपयाचं कॅश प्राइज त्यानं प्राप्त केलं पहिल्या मॅच मध्ये सिद्धेश कडून 5000 रुपये दुसऱ्या मॅच मध्ये राहुल मात्रेनं 5000 कमवले आज पैसे भरपूर आपल्याला पाहायला मिळाले या स्पर्धेमध्ये जाऊया मॅच कडे ओवर नंबर 1 मध्ये रफ्तार का राजा विकी भोईर दाराबे एक्सप्रेस गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय आणि स्ट्राइकिंग इन लागे सिद्धेश कडू 67 रन लक्ष्य आहे 16.75 प्रत्येक ओवर मध्ये 16-17 रन या बनवाव्यास लागतील पहिला बॉल सामन्याला होते सुरुवात ओहो वेग पहा वेग पहा भन्नाट वेगाने बॉल ची पिचिंग झाली होती ऑफ साइड डब स्टंप बॉल खेळण्याच्या आतमध्येच चेंडू सरल गेला बीट करून विकेट कीपरच्या हातामध्ये पहिला बॉल डॉट आलाय पहा राहुल मात्रे सांगतोय सिद्धेश कडूला की तुला कुठल्या स्थानावरती खेळायचं आहे कारण वेग भरपूर आहे वेगाचा भरपूर खांद्याचा भरपूर वापर करतोय विकी भोईर एक्सपिरियन्स आहे विकीकडे भरपूर अनुभव आहे अनेक स्पर्धा गाजवलेले आहेत ओहो आणखीन एक चांगला बॉल क्वाड बिहाइंड द स्टंप फलंदाज सिद्धेश कडू शून्यावरती बाद बॅटची कडा घेतली आणि बॉल विकेट कीपर विशाल भोईरच्या हातामध्ये विसावलाय पहिला धक्का पहिल्या विकेटचं झालं पतन पहिला धक्का इथे दिलेला आहे विकी भोईरनं मगाशी तशी सुरुवात झाली होती पहिल्याच बॉलवरती गणेश शिंदेनं झटका दिला होता विशाल भोईरला शून्यावरती बाद केला परंतु या मॅचमध्ये या इनिंगमध्ये विकी भोईरनं तसाच कारनामा केला परंतु दुसऱ्या बॉलवरती पहिला बॉल डॉट दुसऱ्या बॉलवरती अगदी गुडलेन स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्सर घेत कट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची कडा लागली आणि तिथे सिद्धेश कडूची विकेट गमावली यावेळेस पहा बिगिट करण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेतली बॉल चाललाय थर्डमॅनला कुशल मात्रेच्या बॅटमधून ही सिंगल आली सिंगलनं आपलं खातं उघडलं संघाचा सरही गणेश झालाय तीन बॉलनंतर टीमची धावसंख्येला आता सुरुवात झालेली आहे स्कोरबोर्डवर 3 आहे 1-1 सध्या परिस्थिती आहे या मॅचमध्ये नेरुल टीमचे लक्ष्य भरपूर मोठं आहे 67 परंतु अशक्य नाही आहे काल 83 रन गोटोलीच्या मैदानावरती चेस केल्या 4 ओव्हरमध्ये तिथे मयुरेश मात्रे बरसला परंतु इथे काय होईल बॉल बहा एक्स्ट्रा कव्हरला दोन क्षेत्ररक्षकांना बीट करून चाललाय सीमारेषा पलीकडे राहुल मात्रेच्या बॅटमधून येतोय हा चौकार
आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 5 रन स्कोर कार्ड वरती 67 टू विन 67 रनचं लक्ष्य आहे या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. अयांश इलेवन मच्छिंद्र स्मृती दारा बे टीमनं निरुल टीमच्या समोर आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 5 पहिल्या षटकातला आणि गडी बाद झाला आहे निरुल टीमचा. सिद्धेश कडू पहिला बाद शून्यावरती. चला श्रीकृष्ण दिवा आपली जर उपस्थिती इथं झाली असेल तर आपण टॉससाठी कॅप्टन व्यासपीठाकडे पाठवायचा आहे. लगेच फायनलचा सामना इथे खेळवला जाईल. ओहो बन्नाट वेग 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 आणि वेगच आपल्याला पाहायला मिळाला. विकेट कीपर बीट, त्यानंतर थर्डमॅनचा शतरक्षक थोडा बीट. तोपर्यंत 2 धाबा 22च्या स्वरूपामध्ये घेतलेले आहेत. एकच घेतलेले आहे, माफ करा. आणि या 1 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवरती 6-6. अजूनही 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत पहिल्या ओव्हरचा संपलाय आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर रन झालेले आहे स्कोरबोर्डवरती 6. ओहो आणखीन एक चांगला बॉल, भन्नाट वेगाने बॉलची पिचिंग. पहा थोडासा स्टिकला स्पर्श असा करून जा असं जाणवलं. पहा स्वतः विकीचं इम्प्रेशन पहा, त्याचं बॉडी लँग्वेज पहा. बॉलची पिचिंग झाल्यानंतर अगदी डोक्यावरती हात ठेवले त्याने, थोडासा वाचला स्टंपपासून बॉल. आणि पहा तिथे पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 6. दोघांचे स्कोर जर ट्रेंड आपण पाहिले तर अगदी पहिल्या ओव्हरमध्ये समतोल आपल्याला पाहायला मिळाला. खरं दोघांचे 1-1 विकेट गेलेत आणि 6 रन झालेले आहे स्कोरबोर्डवरती. इथून चांगला प्रवास करावा लागेल नेरूळ टीमला, जसा धीरज भोईरने केला, सचिन नाईकने केला. एक चांगल्या स्थितीमध्ये संघाला पोचवलं, परंतु या इनिंगमध्ये तसा खेळ राहुल मात्रेला करायचा आहे, तसा खेळ कुशल मात्रेला करायचा आहे. स्कोर ट्रेंड आपण पहा, पोझिशन सेम आहे पहिल्या ओव्हरचे. आता ओव्हर नंबर 2 पहिलाच बॉल वाईट घोषित केलेला आहे धीरज भोईरचा. एक्स्ट्रा रन आता टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवरती 7. धीरज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल पुन्हा एकदा टाकतोय राहुलसाठी. आणि यावेळेस पहा चांगला फटका राहुलच्या बॅटमधून, स्वीट साऊंड आणि बॉलला पाठवलाय ऑर्थोडॉक्स लॉंगनच्या वरून, बॉल सीमा पार, षटकार. खूप चांगला फटका राहुल मात्रेच्या बॅटमधून षटकार. पहा प्रेक्षक किती जमलेत नेरूल टीमचे. मोरल सपोर्ट आहे नेरूल टीमचा आपल्या टीमसाठी. यावेळेस पहा बॅकपुढे जाऊन हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु टायमिंग जुळलं नाही. 1 रन कंप्लीट, दुसऱ्यांचा प्रयत्न होईल का, परंतु तसं झालं नाही आहे. राहुल मात्रेनं पहिली रन अगदी वेगाने घेतली असते तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच झाला असता, परंतु तसं झालं नाही आहे. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवरती 14-1. सध्या परिस्थिती आहे 67 बनवायच्या आहेत, लक्ष भरपूर दूर आहे, परंतु त्या लक्ष्यापर्यंत जाण्यासाठी चांगली कामगिरी अपेक्षित आहे. ओहो पुन्हा हुक करण्याचा प्रयत्न, सरळ गेला बीट करून विकेट कीपरच्या हातामध्ये. आता डॉट बॉल आलाय धीरज भोईरकडून. चांगली बॉलिंग, चांगलं कम बॅक, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 रन विकी भोईरनं खर्च केले, 1 विकेट प्राप्त केली होती. यावेळेस पहा बॅटची कडा, विकेट कीपरनं ही लाईन मिस केली, बॉल लॉंग स्टॉप रिजनमध्ये थांबला गेलाय. तोपर्यंत 1 रन कुशल मात्रेच्या खात्यामध्ये जाईल आणि या 1 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे 15. सिंगल डबलनं काम चालणार नाही आहे, मध्ये मोठे फटके केलावे लागतील, कारण लक्ष आहे या मॅचमध्ये 67 रनचं. आता स्ट्रायकिंग इनला राहुल मात्रे पुन्हा एकदा तयार खेळण्यासाठी. यावेळेस बा पुलचा फटका, शतरक्षक आहे डीपमध्ये, जज करतोय, जजमेंट चांगलं, तौफिकनं टिपला झेल आणि फलंदाज होईल राहुल मात्रे बाद. दुसऱ्या विकेटचं पतन झालंय, दुसरा धक्का नेरूल इलेवन या टीमला राहुल मात्रेच्या स्वरूपामध्ये. 2 गडी बाद टीमची धावसंख्या 15. डीजे
बॉल गेला लॉन्ग स्टॉप रिजन मध्ये, व्हाइट प्लस वन असा इशारा येतोय पंच शशी मेहरकडून. आणि या दोन रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे 17. करंट रन रेट 9.27, रिक्वायर रन रेट आहे 23.8. यावेळेस पा फटका चांगला आहे, परंतु लॉन्ग ऑफला चांगली फिल्डिंग विकी भोईरकडून होते. तोपर्यंत एक रन कुशल मात्रेच्या बॅटमधून कंप्लीट झाली आणि या एक रनच्या मदतीनं ओव्हरची झाली समाप्ती. दोन षटकांचा खेळ संपला आहे आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर रन झालेले आहे स्कोरबोर्डवरती 18. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये अजूनही 49 रनची गरज आहे या मॅचमध्ये. 12 बॉल 49 करायचे आहेत म्हणजे 24.5 ॲव्हरेज आहे. 24.50 सरासरीनं आता इथून धावायचं आहे नीरू लेलेपण या टीमला. आणि ओव्हर नंबर 3 ची सुरुवात करत असताना बॉलिंग मार्कवरती सचिन नाईक. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. व्हाईट बॉल घोषित केलाय पहिलाच पंच शशी मेहर येणं, म्हणजे हा बॉल सचिनला पुन्हा टाकावा लागेल. आणि एक्स्ट्राच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे 19. पुन्हा तशीच लाईन, पुन्हा व्हाईट बॉल. आता एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवरती आपल्या स्क्रीनवरती पहा 20 रन 20. कुशल मात्रेच्या बॅटमधून 3 रन, तन्मय अजूनही खातं उघडायचं आहे. यावेळेस पाच चांगला फटका आणि बॉलला पाठवलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पलीकडे. कुशल मात्रेच्या बॅटमधून येतोय हा खणखणीत षटकार. आणि या षटकाराच्या आता मदतीनं टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवरती 26. आता 11 बॉल 41 रनची गरज आहे. 11 बॉल 41 रन असं समीकरण या मॅचमध्ये. यावेळेस आणखीन एक चांगला फटका कुशल मात्रेच्या बॅटमधून स्वीट साऊंड. आता लॉंगॉनच्या वरून बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 रनसाठी षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार, लागोपाठचा दुसरा ठोकलाय सचिन नाईकच्या विरोधामध्ये कुशल मात्रेनं षटकार. आणि या षटकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या 32. यावेळेस पहा इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला गॅपमधून बॉल स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक चौकार कुशल मात्रेच्या बॅटमधून आलाय. वा आता मात्र रंग बदलायला सुरुवात केलेली आहे, रंगांची उधलन चालू आहे कुशल मात्रेच्या बॅटमधून. चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या 40. आता बॉल शिल्लक 36 धाबा झालेल्या आहेत. आता 9 बॉल शिल्लक आहेत, 9 बॉलमध्ये करायचे आहेत 31. 9 बॉल 31 रनची गरज. ओहो चांगला बॉल व्हाईट यॉर्कर, हेच तर अस्त्र आहे, हेच तर कमाल आहे सचिन नाईकचे. खरं सचिन नाईककडे साठवणीतले चेंडू आहेत. ज्यावेळेस अशी परिस्थिती सचिन नाईकच्या विरोधामध्ये होते त्यावेळेस मात्र एखादा त्याचा एक राखीव खेळ जो चेंडू असतो तो मात्र वापरला जातो आणि तेच केलं सचिननं. यावेळेस पहा फ्लॅट बॅटेड स्ट्रोक, वा वा एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट, क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा फटका कुशल मात्रेच्या बॅटमधून आलाय हा षटकार. आता मजा येईल, होत्याचं नव्हतं झालं. आता या षटकाराच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवरती 42. आता 7 बॉल करायचे आहेत 25 रन. वा वा ओहो यावेळेस पाच चांगला बॉल खोलबट टप्प्याचा बॅटला ब्रशून बॉल चालला विकेट किपरच्या पाठीमागे. एकच रन घेईल कारण त्याच्यावरती स्ट्राईक आहे 6 बॉलची शेवटच्या ओव्हरमध्ये. अशा पद्धतीनं ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2 गडी बाद 43. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. 24 धावा 6 बॉल 24 रन म्हणजे 6 बॉलमध्ये एक्झॅक्टली 4 मारायचे आहेत षटकार कुशल मात्रेला. खेळता चला लगेच फायनलचा टॉस केला जाईल. तर श्रीकृष्ण दिबा टीमचा कॅप्टन जर आपण इथं उपस्थित झाला असेल तर टॉससाठी तुम्हाला व्यासपीठावरती यायचं आहे.
चला श्रीकृष्ण दिवा टीम आपण या, चला 6 बॉल 24 रन की गरज आहे आणि स्ट्राइकिंग इनला पुन्हा एकदा कुशल मात्रे आज कमाली करतोय, ज्याच्या मनगटामध्ये वेल बदलण्याची ताकत आहे तो बंद पडणाऱ्या घड्याळावर कधीच अवलंबून राहत नाही, अगदी तसाच खेळ सुरू आहे कुशल मात्रेचा। 6 बॉल 24 रन लास्ट ओवर मध्ये आता आलाय गोलंदाजी मार्क वरती दीपक ठाकूर देत ओवर स्पेशलिस्ट, पहिला बॉल लेफ्ट आर्म ओवर द विकेट ने बॉलिंग करेल, पहिलाच बॉल फुलर लेनचा वाह आणि त्याला पाठवला स्ट्रेट डाउन दी ग्राउंड, बॉल सीमारेषा पलीकडे आउट ऑफ द पार्क षटकार। कुशल मात्रेनं तर ही मॅच जिंकून दिली तर 5000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल, उद्योजक बाबू मात्रे यांच्याकडून ते पारितोषिक दिलं जाईल, रमेश ग्रुप एंड कंपनी, रमेश ठाकूर ग्रुप यांच्याकडून 5000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल। आता 5 बॉल मध्ये करायचे आहेत अजूनही 18 धावा, जर 5 बॉल मध्ये 3 षटकार जरी ठोकले मग कुशलनं तरी सुद्धा कुशल मात्रेची या स्पर्धेतली 4थी 50 होईल अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवते। यावेळेस पा फटका चांगला आहे, एलिव्हेशन जास्त, लांबी सुद्धा जास्त आणि बॉलला पाठवला आहे एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, कुशल मात्रेच्या बॅट मधून येतोय, पहा षटकार, पहा प्रेक्षक काय खुश आहेत नेरुळ गावचे, आपला संघ जिंकला पाहिजे या उद्देशाने या भावनेनं मात्र अख्खा नेरुळ गाव या रामलीला क्रीडांगणामध्ये आता अवतरलाय असं म्हणायला काही हरकत नाहीये। आता 4 बॉल करायचे आहेत 12 धावा, संघर्षाच्या काळामध्ये तग धरून राहा, वेळ नक्की बदलते असं म्हणतात आणि तशी वेळ आता बदललेली आहे आणि ती वेळ कुशल मात्रेनं बदललेली आहे, का बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये, पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आहे, पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे, चार बॉल आणि 4 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता, क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तर यशाला सुद्धा पर्याय नाही आहे। खूप चांगली बॅटिंग, ओहो आता चांगला बॉल रिलीज केलेला आहे, फडल्यानंतर सरळ गेला विकेट कीपरच्या हातामध्ये, आता मात्र समीकरण थोडंसं कठीण होत चाललं आहे, 3 बॉल 12 करायचे आहेत, आता कमबॅक करतोय गोलंदाज दीपक ठाकूर, पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार मारल्यानंतर कमबॅक होतोय दीपकचं, यावेळेस पा फटका बेमिसा लागे कुशल मात्रेच्या बॅट मधून येतोय, हा 3रा षटकार या ओव्हरचा, व्हॉट अ बॅटिंग, दिस इज अ क्लेबर बॅटिंग बाय कुशल मात्रे, 44 या धावसंख्येवरती तो कुशल मात्रे खेळतोय आणि आता धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी, 2 बॉल आणि 6 रन, 2 बॉल 6 रन, 2 बॉल 6 रन असं समीकरण, काय बॅटिंग सुरू आहे, मी एकच म्हणेन पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कलू देत्या वेड्या आकाशाला खरी तुझी अवकात, काय बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये, 2 बॉल 6 रन, 67 रन लक्ष होतं, 61 बनवलेले आहेत, अजूनही 2 बॉल शिल्लक आणि 2 बॉलमध्ये 6 रनची गरज आहे, स्वप्न पूर्ण करण्यासाठी मित्रांनो आशा नाही तर जिद्द आणि प्रयत्न ठेवा, स्वप्न तुमचे पूर्ण होतील, तसाच कारनामा आता कुशल मात्रे करतोय मैदानामध्ये, नेहमी आपल्या कर्मावर विश्वास ठेवा, आपल्या राशीवर विश्वास ठेवू नका, कारण राशी रामाची आणि रावणाची एकच होती पण नीतीने दोघांनाही आपापल्या कर्मानुसार फल दिले,
काय बॅटिंग सुरू आहे, दोन बॉल सहा रन करायचे आहेत. व्हॉट अ बॅटिंग, क्लेबर बॅटिंग बाय कुशल म्हात्रे. ओहो, अकूट टप्प्याचा बॉल, इथे पहा रन घेतली नाहीये, फटका तर फसलाय, स्लीप झाला फटका, कारण प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. थोडासा बॅकफुटर गेला होता, पुलचा फटका, मिडविकेटला खेळायचा होता परंतु टायमिंग साधता आलं नाहीये, त्याच्यामुळे फटका फसलाय. रन घेण्याची संधी होती परंतु ती रन घेतली नाहीये, हा विश्वास आहे. एक बॉल सहा रन, विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा, कारण विचाराने माणूस कसतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीच्या मार्गावर पोचतो. एक बॉल सहा रन, व्हॉट अ बॅटिंग. मित्रांनो, ही मॅच तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या मॅचसाठी. मॅच कोणीही जिंको परंतु क्रिकेटचा मात्र विजय झालाय हे निश्चित आहे. एक बॉल सहा रन, या बॉलवर षटकार मारून मॅच जिंकून दिली तर 5,000 रुपयाचं कॅश प्राईज घेऊन जाईल बाबू म्हात्रे यांच्याकडून, ते पारितोषिक दिलं जाईल. ओहो, फटका फसलाय आणि अखेर दीपक ठाकूरनं आपली गुणवत्ता या मॅच मध्ये सिद्ध केली आहे. वेल बॉल दीपक ठाकूर, फटका फसला आणि 5 रन हा सामना जिंकलाय आयन शिलेवन मच्छिंद्र स्मृती धाराबे टीमनं. वेल प्लेड सचिन नाईक अँड आर्मी, खूप चांगला खेळ केला, खूप चांगला संघर्ष, खास करून मी कौतुक करेन दीपक ठाकूरचं.